चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणी नगर आणि संत नगर या प्रभागामध्ये आपण आजचा महासंग्राम करतोय. अनेक प्रश्न आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या प्रभागानुसार झोपडपट्टीचा जो भाग आहे तो सुद्धा याला जोडला गेलेला आहे आणि एकीकडे प्राधिकरणासारखं विस्तारणार आणि डेव्हलप होणारं क्षेत्र आहे असा मिळून हा प्रभाग झालेला आहे. विद्यमान नगरसेविका आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूयात. काय सांगाल, काय काय कामं केली या शहरामध्ये काम करत असताना? विशेष करून असं सांगेल की विरोधी पक्षाचा उमेदवार नगरसेवक निवडून आल्यामुळे मुळातच राष्ट्रवादीच्या पोटात खूप दुखत होतं आणि निधी पळवण्यापासून तर निधी गायब करण्यापर्यंत सगळे प्रकार राष्ट्रवादीने माझ्याबरोबर केलेले आहेत. तरी आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत, कारण की नागरिकांचा विश्वास आमच्यावर असल्यामुळे लोकांना एखाद्या वेळेस विकास नाही झाला तरी चालेल, परंतु दादागिरी दहशतवाद नको हे प्रामुख्याने बालाजीनगरमधल्या लोकांची मागणी होती. एक दुसरं असं की मी बालाजीनगरमध्ये जवळपास 1500 घरामध्ये आम्ही शौचालय केलीत. ही शौचालय पंतप्रधान स्वच्छता अभियान येण्याच्या आधीपासून म्हणजे 2011 आमचं हे सगळं विषय पास झाला होता आणि त्याला अंमलबजावणी करायला जवळपास 2014 उजाडलं. डॉक्टर श्रीकर परदेशी आल्यानंतर खरं तर त्या माझ्या योजनेला जास्त चालना मिळालेली आहे. त्याबद्दल डॉक्टर श्रीकर परदेशींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. दुसरं असं की त्या ठिकाणी आता अंतर्गत रस्ते आहेत. अस्वच्छता तर पूर्वीपासूनच होती की सीमा सावे नगरसेवक झाले म्हणून त्या ठिकाणी अस्वच्छता आहे का तर अजिबात नाही, परंतु जो नाला पहिले 5 फुटाचा होता तो नंतर 15 फुटाचा केला. ज्या ठिकाणी अंतर्गत दिव्यांची व्यवस्था केलेली आहे, निश्चितपणे बालाजीनगर भाग असेल स्लममध्ये थोडंसं जनजागृतीचा विषय आहे. एका दिवसात तुम्हाला जनजागृती करता येत नाही, परंतु 1500 शौचालय आज घरोघर त्या ठिकाणी यादी आहे, लोक ते वापरत आहेत. ड्रेनेज लाईन केल्यामुळे खोदकाम आहे. आता कसं आहे की ड्रेनेज लाईन केली आणि मग रोज उठून त्या खोदलेला आहे त्या ठिकाणी कचरा असेल किंवा पाणी साचलेला ठिकाणी गटर असेल त्याचे फोटो काढून काही लोक रोज उठून व्हॉट्सअपला सोशल मीडियाला ते टाकतात. विषय असा आहे की सोशल मीडिया एक माध्यम ठरू शकतं तुमच्यासाठी, त्याच्यावर तुम्ही नगरसेवक नाही होऊ शकत. एकीकडे आम्ही आमच्या वार्डाला म्हणा की आमच्या या शहराला एका वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न करत होतो, परंतु त्या ठिकाणी ही सगळी गुंडागर्दीची माणसं एकत्र आली आणि त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि मग त्याच्यामध्ये की हा बाबा वातावरण निर्मित करण्याचा प्रयत्न होता. परंतु माझ्याबरोबर बालाजीनगरमधल्या जवळपास 400 ते 600 महिला दारूबंदीच्या याच्यात आणि भंगारवाल्यांच्या विरोधात आम्ही एकत्र आलो होतो. त्यामुळे बालाजीनगरचा जो भाग आहे या प्रभागाला जोडण्यात आलेला स्लम एरिया आहे, दारूबंदीचा आणि धंदे आहेत त्याचबरोबर गुन्हेगारी आहे, त्या भागांमध्ये त्या प्रश्नांवरती काम केल्याचं सांगितलंय. तुम्ही इंद्रायणी नगर मधनं येतात, या भागामध्ये तुम्ही काय काम केलंय? या भागातील गेली 25 वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न ते मी सोडवून विकास कामं केली. उदाहरणार्थ भाजी मंडई असेल, पोलीस स्टेशन असेल, विरंगुळा केंद्र असेल, तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ह्या भागाचा विकास झाला आणि ह्या भागाचे जे विकास कामं आहेत, उदाहरणार्थ भाजी मंडई असेल किंवा विरंगुळा केंद्र असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, ह्या सगळ्यांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन हे माननीय अजितदादा पवारांच्या हस्ते झालेलं आहे. आणि भाजी मंडईचा प्रश्न गेली 25 वर्ष या भागात प्रलंबित होता. सेक्टर 7 आणि 10 ह्या भागातले गेले 8 ते 10 वर्ष डांबरीकरण झालेलं नव्हतं, ते मी माझ्या नेतृत्वाखाली डांबरीकरण करून घेतलं. स्ट्रीट लाईटची कामं केली, असे अनेक विकास कामं या भागातली केली. दोन्ही नगरसेवकांनी आपल्या आपल्या वॉर्डामध्ये काय काय कामं केली याचा पाढा वाचलेला आहे. आपल्या सोबत शहराचे माजी उपमहापौर सुद्धा आहेत. काय सांगाल, काय हा जो प्रभाग नव्यानं एकत्रित आलेला आहे खूप विस्तीर्ण असा झालेला आहे, काय वाटतं? इंद्रायणी नगर प्रभाग हा जो विकास आपण या ठिकाणी पाहत आहेत तो संपूर्ण विकास हा माझ्या काळात झालेला आहे. आज आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी आपलं हे कार्यक्रम चालू आहे, हे नाना अनिल पार्क हे माझ्या काळात झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल हे माझ्या काळात झालेलं आहे. रामकृष्ण मोरे उद्यान हे माझ्या काळात झालेलं आहे. रिसले रस्ते जे काही तुम्हाला आज मोठे रस्ते दिसतात हे सर्व रस्ते माझ्या काळात झालेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये इंद्रायणीनगरमध्ये एकही नवीन काम झालेलं नाही. इथल्या संपूर्ण जनतेला याची माहिती आहे. इथं भाजी मंडईचा विषय नगरसेवकांनी मांडलेला आहे. भाजी मंडई इथं महापालिकेची व्हायला पाहिजे होती, पण ही भाजी मंडई ही प्राधिकरणाने या ठिकाणी केलेली आहे. महापालिका ही लोकांच्या सुविधासाठी लोकांना सुविधा देण्यासाठी असती, तसं प्राधिकरण लोकांना सुविधा देण्यासाठी नाही. प्राधिकरणाने या ठिकाणी मिनी मार्केट उभं केलं आणि टेंडर काढून ते गाळे इकलेले आहेत. तसं उद्या भाजी मंडई या ठिकाणी झाल्यानंतर प्राधिकरण ते टेंडर काढूनच इकणार आहे. इथल्या गोरगरीब जनतेला भाजी मंडईमधलं
काहीही फायदा होणार नाही. इथं भाजी मंडई ही महापालिकेची झाली पाहिजे, तेव्हा इथल्या भाजी विक्रेत्यांना इथं गाळे मिळणार आहेत. प्रभाग क्रमांक 8 हा इंद्रायणी नगरचा पूर्ण परिसर आहे. मोशी प्राधिकरणाचा सेक्टर 4, 6, 9, 11, 13 हे सेक्टर आहेत. इंद्रायणी नगरच्या बाजूला असणारं बालाजी नगर आहे, खंडेवस्ती आहे, नंतर गवळी माथा आहे. हा जो काही परिसर झालेला आहे, खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये 3 संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालतं. इथं MIDC आहे, इथे प्राधिकरण आहे आणि महानगरपालिका. याच्या माध्यमातून काम करत असताना खऱ्या अर्थाने मोशी प्राधिकरणामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी राहतो. तो परिसर आता नवीनच या प्रभागाला जोडलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक चांगल्या पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था या परिसरातल्या नागरिकांना मिळावी म्हणून अनेक संस्था आम्ही या परिसरामध्ये आणलेल्या आहेत. परंतु माझी विनंती आहे, या ठिकाणी जेवढे माझे इच्छुक बंधू आहेत आणि भगिनी आहेत इच्छुक, त्यांना विनंती आहे की नवीन भाग तुम्हाला या प्रभागाला जोडलेला आहे मोशी प्राधिकरण. तिथले प्रश्न वेगळे आहेत. 4 हा पूर्ण प्राधिकरण आहे आणि 6 सेक्टर आहे, तो 12.5% शेतकऱ्यांना मिळालेला डेव्हलप केलेला भाग आहे. प्राधिकरणाचा जो भाग असेल त्याचे प्रश्न जे आहेत ते वेगळे आहेत. तुम्ही सगळे बालाजी नगर जो भाग आहे त्या ठिकाणावर, म्हणजे आता प्रभाग एकच आहे पण त्या प्रभागातनं तुम्ही सगळे इच्छुक आहात. इथं 4 झोपडपट्ट्या आणि उच्चवर्गीय मध्यमवर्गीय अशा पद्धतीचा इथं हा प्रभाग आहे. प्रथमतः मी सांगू इच्छितो की मी झोपडपट्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे झोपडपट्टीच्या काय समस्या असतात या आमच्या पूर्णपणे लक्षात आहे. ज्या प्रथम गरजा आहेत, मुलांना शाळा पाहिजे, शाळा नाही आहे. आज 10 वर्ष तिथं नगरसेवक आहे, परंतु नगरसेवकाने सांगितलं का शाळा तिथं, म्हणजे आम्ही सोयी केल्या, रस्ते केले, रस्ते तर करायच लागणार आहे का, खड्ड्यामध्ये लोकांना चालवणार तुम्ही? शाळा नाही आहे, दवाखाना नाही आहे, आश्वासन देऊन देऊन लोकांना किती दिवस तुम्ही थापा मारणार? आणि दादागिरीची भाषा करणारे स्वतः दादागिरी करतात, त्यांनी दुसऱ्यांना सांगतात ते दादागिरी करतात म्हणून. तर मला ठामपणे सांगायचं आहे की आत्ता स्वतः लाडकींनी सांगितलं, पण त्यांनी हे नाही सांगितलं का ते काँग्रेसचे उपमहापौर असताना त्यांनी सगळ्या सुविधा केलेल्या आहेत. म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून ज्या सुविधा झालेल्या आहेत ह्या त्या सगळ्या जे पण समजा गार्डन म्हणा, दवाखाने म्हणा, रस्ते म्हणा, हे काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या सुविधा आहेत मॅडम. मूलभूत समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, त्या दिल्या पाहिजेत असं म्हणणं आहे, काय सांगाल? मुळात अझर खान हे राहायला चक्रपाणी वसातला आहेत, त्यांना आमच्या वार्डाची काही जाण नाही. एकदम परफेक्ट बोलते त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन की शाळा नाही आहे. राष्ट्रवादीचे माजी महापौर आताचे प्रवक्ता योगेश बल यांनी ज्या ठिकाणी महापालिकेने बांधलेल्या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी बालवाडी चालू होती, बालवाडी बंद करून त्या ठिकाणी दारूचा धंदा चालू आहे. एकदम बरोबर बोलले ते, खरं आहे त्यांचं म्हणणं. सत्ता त्यांचीच होती, यांना कोणी थांबवलं होतं विकास करण्यापासून? दारूचे धंदे आमचे आहेत, भंगाराचे धंदे आमचे आहेत, चालवणारे कोण आहेत? आम्ही वैयक्तिक टीका कोणावर करत नाही, इथे आम्ही आलोत विकास कामं सांगण्यासाठी आलोत. एकदम बरोबर आहे, शाळा झालीच पाहिजे. आज शाळेसाठी ज्या ठिकाणी आरक्षण आहे किंवा शाळेसाठी ज्या ठिकाणी आम्ही जागा राखीव ठेवल्या जातात, MIDCचा प्लॉट असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी झोपडपट्टी त्या ठिकाणी बसलेली असल्यामुळे तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो. आम्हाला MIDCची परवानगी घ्यावी लागते. ज्या ज्या ठिकाणी आपण शाळेच्या आरक्षण शाळा बांधण्यासाठी जागा ठेवली त्या ठिकाणी अजित मजिद नावाचा यांचेच कार्यकर्ते 40-40 खोल्या बांधल्यात, 2-2 हजार रुपये भाड्याने असं त्या ठिकाणी चालू आहे. काढावं अजित माझं अझर खानना का इथं हात जोडून विनंती आहे, त्यांनी ते सगळे भाडेकरू काढावेत, त्यांनी भंगारवाल्यांना बरोबर घेऊन फिरू नये, त्यांनी त्या ठिकाणी दहशत करणाऱ्यांबरोबर फिरू नये. आता यांनी जे सांगितलं त्यांच्या काही मतांचा मी निश्चितपणे आदर करते या ठिकाणी, परंतु हे करणारे कोण आहेत? करणारे तेच आहेत ना, त्यांना त्या ठिकाणी जाण नाही आहे त्या विषयांची आणि म्हणून ते बोलत आहेत. शाळेची मागणी माझी आजची नाही, शाळेच्या आज या ठिकाणी टेंडर प्रसिद्ध होऊन वर्क ऑर्डर होऊन 2011 वर्क ऑर्डर झालेली आहे. अजूनपर्यंत त्या ठिकाणी जातीचा मुद्दा उपस्थित करून त्या ठिकाणी मी बांधकाम करायला गेलो की अधिकाऱ्यांवरती नको त्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सुविधा आपण म्हणतो की ज्या नागरी सुविधा द्यायला पाहिजे हे नगरसेवकाचं 100% काम आहे. अझर खानांनी उल्लेख केला की बालाजीनगर झोपडपट्टीमध्ये शाळा नाही, बालाजीनगर झोपडपट्टीमध्ये YCM-सारखं हॉस्पिटल नाही. दुर्दैव त्यांचं आहे की त्यांना डेव्हलपमेंट प्लॅन कळत नाही की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जिथं रिझर्वेशन असतं त्या ठिकाणीच आपल्याला विकास करता येतो. ही जी बालाजीनगर झोपडपट्टी आहे ही MIDCच्या ओपन स्पेसवरती आहे, त्यामुळे MIDCच्या ओपन स्पेसवरती असल्यामुळं त्या ओपन स्पेसवरती तुम्हाला अशा प्रकारच्या सुविधा देता येत नाही, पण त्यांना त्याचं ज्ञान कमी असल्यामुळं ते कदाचित त्याच्या त्या संदर्भात बोलले असतील. दुसरा मुद्दा असा होतो की या ठिकाणी शैक्षणिक विकास केला असं काही शैक्षणिक संस्था आणल्या असं आमच्या दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे लोखंडे साहेब त्यांनी उल्लेख केला. मी सांगू इच्छितो की प्राधिकरणावरती आत्तापर्यंत या भाजपचं सरकार राज्यामध्ये येण्यापर्यंत इथं राष्ट्रवादीची सत्ता होती. प्राधिकरणामध्ये जे भूखंड विकले आणि जे भूखंड घेतले तिथे ह्यांचे योगेश भल जे माजी महापौर आहेत त्यांची शाळा आहे, दुसरे जे माजी आमदार आहेत विलास लांडे त्यांची शाळा आहे, ह्या शाळा डोनेशन घेतात.
18 शाळेचे भूखंड शैक्षणिक भूखंड आहेत फक्त सेक्टर क्रमांक 1 ते सेक्टर क्रमांक 13 मध्ये हे आज ताग आहेत गेल्या 30 वर्षांमध्ये 40 वर्षांमध्ये हे विकसित केले नाही किंवा हे कोणाला अलॉट सुद्धा केले नाही काय त्याचं कारण आहे राहता राहिला प्रश्न की आता आम्ही हे जे काही विकासाच्या गप्पा मारतात कारण अजून सुद्धा ते सांगतायत की स्विमिंग पूल होणार आहे भाजी मंडईचं काम चालू आहे ह्याचं टेंडर निघणार आहे 30 वर्ष तुम्ही सत्ता करताय ना जे काही भूखंड शाळेसाठी आरक्षित होते ते कायदेशीर पद्धतीने त्या ठिकाणी टेंडर होऊन त्या लोकांनी घेतलेले आहेत आमच्या नेत्यांचं त्या ठिकाणी नाव घेऊन त्यांना बदनाम करू नये ही खुली चर्चा आहे ऑप्शन घेऊन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीच्या शाळा त्या ठिकाणी चालू आहेत साधू वासवाणी सारखी शाळा आहे अभिषेक सारखी एक संस्था त्या ठिकाणी काम करते आणि खूप चांगल्या लोकांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळत आहे जी काही आम्ही फी जी काही आहे लावतो ती फी तुम्ही सगळीकडे कम्पेअर करा आणि मग येऊन सांगा आम्हाला की किती फी घेतली जाते इथे शैक्षणिक भूखंड या लोकप्रतिनिधींना काय मिळत परवाच्या पेपरला बातमी होती प्राधिकरणाने या ठिकाणी 12 शाळेसाठी भूखंड विकलेले आहेत पण त्या 12 शाळा ह्या मराठी शाळेसाठी प्राधिकरणाने सवलत दरामध्ये इथं भूखंड दिलेले आहेत पण त्या सर्व ठिकाणी आज इथं मराठी शाळा न करता सर्वांनी इंग्लिश मिडियम शाळा केलेली आहे इथं मराठी शाळेची गरज असताना सुद्धा इथं एकही मराठी शाळा नाही उलट महानगरपालिका इंग्लिश मिडियम करण्याच्या माध्यमातून आता प्रयत्न करतात आपण इंग्लिश मिडियम शाळा ही प्रायव्हेट शाळा चालवतात त्याच्यामध्ये मराठी हा विषय आपण जास्त पुढे घेतलेला आहे आणि हे म्हणतात की आपण मराठी मिडियम शाळा त्यांनी प्राधिकरणाकडनं सगळे पुरावे आणावे आता जी चर्चा झाली मूलभूत प्रश्न काय आहेत प्रभागातले मूलभूत समस्येकडे इथं बगल दिली जाते खूप मोठ्या मोठ्या गप्पा चालू आहेत खरं पाहायला गेलं तर ज्या प्रभागातून या प्रभाग खूप मोठा आहे इथं बालाजीनगर सारखी वस्ती त्या प्रभागामध्ये कोणतीही सुविधा दिल्या जात नाहीत जर त्या 10,000 मतदान संख्या असलेल्या प्रभागामध्ये सार्वजनिक महानगरपालिकेचे बाथरूम फक्त 3 आहेत जिथं 50 सीट्स असतील तिथं 10,000 मतदान लोक कुठं शौचालय जातील आजही त्या भागामध्ये जी BJP आज सांगते की आम्ही शौचालय शहरामध्ये किंवा केंद्रामध्ये राज्यामध्ये आम्ही स्वच्छ भारत योजना आणली आजही त्या बालाजीनगरमध्ये उघड्यावर शौचालयात बसतात हे कुणीही नाकारू शकत नाही चांगलं काम केलं की नगरसेवकांनी केलं आणि वाईट झालं तर सत्ता नव्हती माझं म्हणणं आहे की त्या बालाजीनगरमध्ये गटरींचा प्रश्न होता नाल्यांचा प्रश्न आहे त्या भागात अनेक समस्या आहेत रोजगाराचा प्रश्न आहे तिथं अनेक तरुण आज रोजगाराविना तिथं थांबलेले आहेत त्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे जे म्हणतात की दुसऱ्यांची दहशत आहे त्याच लोकांची या शहरामध्ये दहशत आहे अनेक विकास काम बंद पाडली जे भूखंड रिझर्वेशन होते जर असे भूखंड जर रिझर्वेशन होते तर साधू वासवानी ज्याचं नाव घेतलं जातं त्याच्या नावात साधू आहे पण तो साधूचं काम नाही करत तर वाणीचं काम करतो म्हणजे जर खऱ्या अर्थाने व्यापारीकरण करण्यासाठी हे भूखंड दिले का महानगरपालिकेने किंवा प्राधिकरणाने नगरसेवकांचा कुठेतरी अंकुश पाहिजे की नाही 3 वाजता कुठल्याही भागात पाणी सोडणार नाही बरोबर आणि कुठल्याही सोसायटीला निवडणुकीच्या माध्यमातून समोर जाताना पेईंग ब्लॉक म्हणा किंवा कुठलेही प्रलोभन देऊन आम्ही शिवसेनेचे उमेदवार हे कुणासमोरही जाणार नाहीत कसल्याही प्रकारचा विकास नाही फक्त रस्ते आणि गटरी बाज याच्या पलीकडे काही नाही तिथले बेरोजगार मुलं गुंडगर्दी करण्यासाठी प्रवृत्त करतात स्थानिक जे आता नगरसेवक आहेत ते प्रवृत्त करतात गुन्हेगारी क्षेत्र वाढवलेलं आहे विकास कामे काही नाही जे सध्या 10 वर्ष झाले एकाच उमेदवाराकडे सत्ता आहे कृपया बदल होऊन ते खऱ्या अर्थाने बालाजीनगर मधले छोटे मोठे लहान मुलं आहेत ना 10वीपर्यंत शाळा नाही तिथं बालवाडीपर्यंत पण शाळा नाही खूप लहान मुलांचे हाल होतात ऍक्सिडेंट होतात हे होतात अशा सुविधा झोपडपट्टीमध्ये झाल्या पाहिजे नगरसेवक आरोप करतायत सत्ता राष्ट्रवादीची आहे त्यामुळे आम्हाला कामं करता आली नाहीत काय सांगा निधीची पळवापळवी होते निधी मिळत नाही आणि निधी न मिळाल्यामुळे या ठिकाणी विकास कामं रखडलेली आहेत हे निश्चितपणे ऐका ऐका मॅडम भाजपचं सगळ्यात मोठं काम आहे खोटं बोला पण रेटून बोला काम 10% काम मॅडम एक मिनिट काम 10% करा जाहिरात 100% करा या पद्धतीने हा कारभार या ठिकाणी चालतो कुठलंही आता या ठिकाणी मॅडम आत्ता यांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडला बालाजीनगरचा जो प्रश्न या ठिकाणी यांनी मांडला त्या प्रभागाच्या नगरसेविका सुद्धा गेल्या पंचवार्षिकला भाजपच्या आहेत
पण त्यांनी का विकास नाही केला? शिवसेनेचा नगरसेवक होत्या, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांनी त्या भागाचा का विकास नाही केला? 10 वर्ष काम करणाऱ्या नगरसेविकेनं या ठिकाणी सांगितलं की या बालाजीनगरमध्ये दादागिरी आणि गुंडगिरी होती. ज्या दिवसापासून ही माऊली या ठिकाणी नगरसेवक म्हणून आले त्या दिवसापासून दादागिरी आणि गुंडगिरीला सुरुवात झाली. आणि राहिला मुद्दा बालाजीनगरच्या विकासाचा, 10 वर्षापूर्वी जे रस्ते होते 1 नंबरचे रस्ते होते बालाजीनगरमध्ये. 10 वर्षापूर्वी कुठल्याही गल्लीबोळा जर गेलं तर कमीत कमी 8 ते 10 फुटाचं गल्लीबोळ होतं. आज तुम्ही 2 फुटाच्या पुढं मला बालाजीनगरमध्ये गल्लीबोळ दाखवा. आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मला सांगा, जी महिला नगरसेवक झाली त्या नगरसेविकेनं खऱ्या अर्थानं महिलांची लाज राखण्यासाठी स्वच्छताग्रह करणं गरजेचं होतं. परंतु स्वच्छताग्रह या ठिकाणी नगरसेविका असताना या ठिकाणी स्वच्छताग्रह झाली नाही. मी 10 वर्षात इथं विकासाची कामं करण्याचा प्रयत्न केला, पण राष्ट्रवादी निधी पळवत आली. राष्ट्रवादीचं म्हणणं आहे शहराचा विकास आम्ही केला, इतरही इच्छुक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. बालाजीनगर प्रभागामध्ये जितेंद्र नरवरे राष्ट्रवादी नगरसेवक आहेत ना, मग ते कुठे गेले? त्यांनी का नाही काम केलं? आपल्यासोबत या प्रभागातले इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कुठले प्रश्न घेऊन ते या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. आदरणीय पवारसाहेब आणि माननीय अजितदादा यांनी पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट करण्याचे कार्य केलेले आहे. आम्ही आमचा प्रभाग स्मार्ट करण्याचा प्रयत्न करू. प्रभाग स्मार्ट करण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं जात आहे. तुम्हीही राष्ट्रवादीतनं इच्छुक आहात. सुरुवातीपासून इथं तेच चाललंय की शहराचा विकास, प्रभागाचा विकास हा राष्ट्रवादीनं केलाय, पण विरोधक हे मानायला तयार नाही. तुमचं व्हिजन काय? नक्कीच राष्ट्रवादीने विकास केलाय मॅडम. फ्लायओव्हर जर असेल पिंपरी चिंचवड मध्ये, रस्ते असेल डांबरी, पण प्रभागातलं बोलूयात, प्रभागामध्ये पण भरपूर सुविधा झालेल्या आहे. राष्ट्रवादीचे आणि विरोधी पक्ष असे दोन नगरसेवक, एक विद्यमान नगरसेविका आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे साहेब होते. काही प्रश्न निलंबित राहिलेले पण आता मार्गी लागलेले आहेत. बालनगरी सारखा असेल प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेसाठी, इथं प्रभाग खूप मोठा आहे. तर स्पाईन रोडला पोलीस चौकी नव्हती, चेन स्मॅचिंगचे प्रकार होत होते. महिलांच्या नित्य सातत्याने साहेबांच्या संपर्क कार्यालयात केसेस यायच्या, तर साहेबांनी पोलीस चौकी करून घेतलेली अर्जंटमध्ये. भाजी मंडईचा प्रश्न निलंबित होता, तो लावलेला आहे आता मार्गी. तसंच जर पाहिलं तर वैयक्तिक लेवलवर पण संजय वाबळे साहेबांनी शैक्षणिक प्रश्न असू द्या, कोणाचे लग्नाचे असू द्या, आर्थिक स्वतःच्या घरातून मदत करून लोकांचे प्रश्न सोडवलेले. आणि काय म्हणणं आहे तुमचं? राष्ट्रवादीनं विकास केला असं सांगितलं जात आहे, शिवसेनेकडनं इच्छुक आहात? मी शिवसेनेची इच्छुक उमेदवार आहे, गौरी कैलास नेवासकर नाव आहे माझं. मला नाही वाटत की काही केलेलं आहे. म्हणजे स्केटिंगचं ग्राउंड जो सेक्टर 1 मध्ये जे आहे आमच्या इथे घराच्या मागेच आहे, स्केटिंगचं ग्राउंड बनवणार होते, तो तर अजूनपर्यंत झालेला नाही. तो झालेला नाही. तुम्ही काय सांगा? निश्चित विकासाबाबत गप्पा सगळे मारतात. मला या ठिकाणी अतिशय नम्रपणे नमूद करायचंय, मी हनुमंत लांडगे शिवसेनेचा उमेदवार, विकास झालाय परंतु तो अतिशय अल्प प्रमाणात झालेला आहे. पुरेशा प्रमाणात समतोल विकास झालेला नाही. आणि मोशी प्राधिकरण स्पाईन रोडच्या भागाचा जर विचार केला, पण तो विकास अल्प आहे. ज्या प्रमाणामध्ये नागरिक कर भरतात, जी उपलब्ध महानगरपालिकेची आर्थिक व्यवस्था आहे, तर तोंड बघून विकास कामं झाली तीही अल्प प्रमाणात झाली. मूलभूत म्हणजे या ठिकाणी सायकल चालवणारा आणि पायी चालणारा आणि सरकारी शाळेत शिकणारा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या हिताची कोणतीच विकास कामं झालेली नाही, असा शिवसेनेचा दावा आहे. सर्वसामान्य माणसाच्या विकासाची कुठलीही कामं इथं झालेली नाहीत, तोंड बघून विकास केलाय असा आरोप आहे. राष्ट्रवादीने फक्त सर्वसामान्यच माणसासाठी कामं केली. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली JNR आणि UCHA जो प्रोजेक्ट आला, स्लम लोकांच्यासाठी जी घरं आली, ते जवळजवळ 7000 घरं राष्ट्रवादीच्याच नेतृत्वाखाली बांधून निगडी वटा स्कीमला तयार आहेत. परंतु भाजपचेच पूर्वी शिवसेनेच्या असणाऱ्या नगरसेविका नंतर भाजपमध्ये गेल्या आणि तेच कोर्टात गेल्या आणि ते प्रलंबित प्रश्न पडला आणि त्याच्यावरती स्टे आला. जवळजवळ 7000 फ्लॅट पडून आहेत आणि हे सामान्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने काम केलेलं आहे.
आपण विरोधकांचं म्हणणं ऐकलं, सत्ताधाऱ्यांचं म्हणणं ऐकलं, समाजवादी पार्टीमध्ये सध्या यादवी सुरू आहे, पण इथं सुद्धा समाजवादी पार्टीचा उमेदवार जो आहे तो मैदानात उतरलेला आहे, काय सांगशील? नमस्कार, मी जावेद शाह समाजवादी पार्टीतनं प्रभाग क्रमांक 8 साठी उमेदवार आहे. आम्ही स्लम एरिया बालाजीनगरमधून आलेलो आहे. बालाजीनगर, गवळी माता, गणेशनगर हा स्लम एरियामध्ये मोडतो, प्लस खंडवस्ती स्लम एरियामध्ये मोडतो. या लोकांच्या मतदानावर हे लोक जिंकून येतात, निवडून येतात, पण ह्या लोकांचा विकास काही न करता फक्त जे सोसायट्या वगैरे आहेत, बंगले एरिया आहेत, त्यासाठीचा तिकडचा विकास केला जातोय. आता बालाजीनगरला तुम्ही बघा किंवा खंडवस्ती किंवा गवळी माथाला बघा, कुठल्याही प्रकारची कमान तुम्हाला दिसणार नाही. पण इंद्रायनगर साईडला तुम्ही येणार की संत ज्ञानेश्वर कमान, शिवाजी महाराज कमान, ज्या ठिकाणी उच्चभ्रू, ज्याप्रमाणे उच्चभ्रू वस्ती आहे त्याच भागामध्ये विकास झालेला आहे. झोपडपट्टीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विकास झालेला नाही असं म्हणणं आहे. एक नागरिक म्हणून, या प्रभागातला नागरिक म्हणून तटस्थपणे काय सांगाल? नमस्कार, मी रमेश साळुंखे. पक्षाच्या विषयी न बोलता जो काय विकास झालेला आहे, आज स्वतः खंडेवस्तीतला म्हणजे आमचे मित्र पक्षाचा विषय न घेता त्यांनी स्वखर्चाने हा पाईपलाईनचा गटाराचा प्रश्न सोडवलेला आहे. मागच्या 10 वर्षापासून, माझं नाव सतीश टेटे, मागच्या 10 वर्षापासून बालाजीनगरमध्ये वेगळे नगरसेवक आहेत. इंद्रनगर भागला तो जोडलेला गेलेला नव्हता, आता तो भाग जोडलेला आहे. आणि इंद्रनगरमध्ये जे नगरसेवक होते संजय बाबळे यांनी इथे नगर इंद्रनगरमध्ये भरपूर अशी कामं केलेली आहेत. बालाजीनगर हा भाग त्यांच्या आदराखाली येत नव्हता आणि आजही आम्ही सकाळी बालाजीनगरमध्ये त्या पदयात्रा काढून हे केलेलं आहे. आणि बालाजीनगरच्या खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्या नक्कीच त्यांना जर विजय झाला तर ते निश्चितपणे. बालाजीनगरच्या खूप साऱ्या समस्या आहेत, तुम्ही तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण राष्ट्रवादीचे इच्छुक आहात, इथं सत्ता तुमचीच आहे, कुठून का असेना, पण इथं गेली अनेक वर्ष काम करता आणि काय विजन आहे आता? नमस्कार, मी संजय उदावंत. इंद्रायणनगर प्रभागात आज आपण फिरलात तर सगळ्या ठिकाणी चांगले रस्ते, चांगले लाईटची व्यवस्था, ड्रेनेज लाईन ही सगळ्या चांगल्या प्रकारे आहेत, चांगली उद्यानं आहेत. आज आपण ज्या उद्यानात इथं कार्यक्रम घेतोय हा, तिथलं उद्यान हे संजय बाबळे साहेबांच्या माध्यमातूनच हे तयार झालेलं आहे. प्रथम आमदार विलासराव लांडे यांनी या आमदार असताना या प्रभागामध्ये इंद्रायणनगर परिसरामध्ये खूप विकास कामं केलेली आहेत. येथील जनताही हे स्वीकार करते की विकास कामं झालेली आहेत. आरोप प्रत्यारोप केले जातात, विजन जे आहे ते जास्त जास्त ठासून जे आहे ते मांडलं जात नाही. प्रत्येक जण आरोप प्रत्यारोप करतोय, विजन मांडू असं म्हणतात. स्मार्ट सिटी म्हणून शहर डेव्हलप होत आहे, ते डेव्हलप होत असताना शहरात या प्रभागातला एक भाग जो आहे तो मात्र अजून विकासापासून कौसं दूर आहे. तो बालाजीनगरचा भाग कधी विकास विकास विकसित होणार असा प्रश्न जो आहे तो इथल्या इथल्या नागरिकांनाही आहे. आणि मग हे नागरिक जे आहेत ते कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार हे आपल्याला पाहावं लागेल. पिंपरी चिंचवडवरून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, महाराष्ट्र वन.